जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल कशाप्रकारे तयार केली जाते। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट स्टेप्स सांगितले आहेत। आजच्या व्हिडिओचं खास म्हणजे आपल्या व्हिडिओचा आज जो थंबनेल आहे, त्या व्हिडिओची मी PLP फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ती तुम्ही इझिली डाउनलोड करून तुम्ही सेम टू सेम थंबनेल तुमच्यासाठी बनवू शकता, तुमच्या व्हिडिओसाठी बनवू शकता। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, वेळ न घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करू। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। तर पिक्सल ॲपमध्ये आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथे मी एक डिझाईन तयार करून ठेवलं आहे ऑलरेडी आपल्या थंबनेलचं, आणि ह्याच थंबनेलच्या डिझाईनला मी PLP फाईलमध्ये कन्वर्ट करणार आहे। तुम्हाला ज्या डिझाईनला कन्वर्ट करायचं आहे त्या डिझाईनला तुम्ही कन्वर्ट करू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे। तर पिक्सल ॲपमध्ये PLP फाईल तयार करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे सेवच्या आयकॉनवरती, आपण जिथून इमेज सेव्ह करतो तिथे जायचं आहे, आणि सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवरती जायचं आहे। जे तुम्ही बघू शकता प्रोजेक्टचं नाव टाकायला आलं आहे, तर नाव तुम्हाला वाटेल ते टाका। आता मी टाकतो आहे प्रोजेक्ट 01 टाकलं मी, प्रोजेक्ट 019 असं दिलेलं आहे आपल्या PLP फाईलला, आणि इथून ओके केलं। आता सेव्ह झालेली आहे आपली PLP फाईल। आता ती PLP फाईल कुठे सेव्ह झाली आहे तर तुम्ही इथे बघू शकता 3 डॉटवरती जाऊन, आणि ओपन PLP फाईल इथे तुम्ही बघू शकता, तरी तुम्ही बघू शकता प्रोजेक्ट 01 अशा प्रकारे इथं PLP फाईल तयार झालेली आहे। ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे की ही PLP फाईल आपण इतरांना कशाप्रकारे शेअर करू शकतो ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्याला आपल्या फाईल मॅनेजरमध्ये। फाईल मॅनेजर खोलल्यानंतर तुम्हाला इंटरनल स्टोरेजमध्ये यायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला इंटरनल स्टोरेजमध्ये पिक्सल लॅब फोल्डर शोधायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता मला पिक्सल लॅब फोल्डर सापडलेला आहे, मी त्याच्यावर क्लिक केलं। पिक्सल लॅब फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रेसेटचा एक फोल्डर दिसेल, ते प्रेसेटच्या फोल्डरवरती जायचं आहे, आणि जे आपण पिक्सल लॅबमध्ये फाईलला नाव दिलं, जे आम्ही दिलं होतं प्रोजेक्ट 01, त्याचा तो फोल्डर शोधायचा आहे। त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मला तो फोल्डर सापडलेला आहे, त्याला आपण अशा प्रकारे ओपन करू शकतो। आणि तुम्ही जर तुम्हाला बऱ्याचशा फाईल दिसतील, यांच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे, फक्त आपल्याला आपला ही जी फाईल आहे ती इतरांना शेअर करायची आहे। तर आपण डिरेक्टली फोल्डर नाही शेअर करू शकत, त्यामुळे आपल्याला याला झिप फाईलमध्ये कन्वर्ट करावं लागणार। झिप फाईलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही जारचिवासारख्या ॲप्लिकेशनचा यूज करू शकता, पण माझ्या फोनमध्ये इनबिल्ड झिप कन्वर्टर आहे, त्यामुळे मी डायरेक्टली इथून करणार आहे, आणि जवळजवळ सगळ्याच फोनमध्ये असतो। तर त्यासाठी मी इथं याला सिलेक्ट करून धरणार, इथे 3 डॉटवरती जाऊन कंप्रेसवरती जाणार, आणि इथून रिनेम तुम्ही करू शकता, मला नाही करायचं त्यामुळे मी असंच ठेवणार आहे, आणि इथून कंप्रेसवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथं खाली बघू शकता प्रोजेक्ट 01 नावाची झिप फाईल तयार झालेली आहे। आता ही झिप फाईल मी ड्राईव्हवरती अपलोड करून त्याची लिंक मी इतरांना शेअर करू शकतो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करू शकतो, किंवा माझ्या वेबसाईटवरती किंवा टेलिग्रामला शेअर करू शकतो। अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली तुमची जी PLP फाईल आहे तिला तुम्ही शेअर करू शकता। आत्ता ही जी PLP फाईल आहे तिला तुम्ही परत कसं तुमच्या ह्याच्यामध्ये आणणार, पिक्सल ॲपमध्ये आणणार ते आपण बघू। तर सिम्पली तुम्हाला याला हे जी फाईल आहे तिला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। आता तुम्ही बघू शकता तुम्हाला मला इथं हे येतं आहे पॉपअप आलं आहे की माझ्याकडे फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे, त्यामुळे मी इथं रिनेम करणार तिला, आणि अशा प्रकारे इथं PLP फाईल परत आलेली आहे आपल्या प्रिसेटच्या फोल्डरमध्ये। इथं बघू शकता तुम्ही प्रोजेक्ट 01 आणि इन ब्रॅकेट 1 अशा नावाने आली आहे। आता तुम्ही आपलं पिक्सलमध्ये जाऊन चेक करायचं PLP फाईल नक्की आलेली आहे का, तर आपण आपल्या पिक्सलमध्ये जाऊन चेक करू। पिक्सलमध्ये आल्यानंतर तुम्हाला 3 डॉटवरती जायचं आहे, त्यानंतर ओपन PLP फाईलमध्ये जायचं आहे, आणि आपल्या तुम्ही बघू शकता इथं आपला प्रोजेक्ट आलेला आहे, त्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। ओके, आणि बॅक घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता आपला आपली जी PLP फाईल आहे इथं ओपन झालेली आहे, तुम्ही इथं तिला इझिली एडिट करू शकता। अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता सर्व गोष्टी तुम्ही एडिट करू शकता इझिली। ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। तर आजच्या ह्या हे जे थंबनेल आहे ह्याची PLP फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करा, आणि तुम्ही देखील अशा प्रकारे उत्कृष्ट थंबनेल बनवू शकता। ओके, तर धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल। भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।